नमस्कार मित्र, आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे हा ट्रॅक्टर आहे जो की महिंद्रा 575 DI सरपंच मॉडेल आहे. ह्या ट्रॅक्टरविषयीचा रिव्ह्यू पाहणार आहे पूर्ण आणि आपण ही नवीन सिरीज घेऊन येतो. याच्या पुढेही तुम्हाला वेगवेगळ्या ट्रॅक्टरची माहिती मिळेल. हे आपल्याबरोबर शेतकरी आहेत, यांचा हा ट्रॅक्टर आहे. तर किती वर्ष झाले तुम्हाला हा ट्रॅक्टर घेऊन? हा ट्रॅक्टर घेतलेला 2 वर्ष झालेले. पण मग महिंद्राच म्हणजे सरपंचच का होता डोक्यात का घ्यायचंच? नाही का म्हणजे जवळपास ऑलरेडी आमच्या इथे सगळ्यांकडं महिंद्राचेच ट्रॅक्टर आहे आणि महिंद्राचे ट्रॅक्टर म्हणजे चांगले मेंटेनन्स वगैरे बाकी सगळ्या बाबतीमध्ये मटेरियल पण लगेच अवेलेबल होतं आणि शक्यतो म्हणजे मेंटेनन्स नाही ट्रॅक्टरला. आणि हा 45 HP आहे मित्र ट्रॅक्टर. असं डोक्यात होतं का 45 HP घ्यायचं आहे आपल्याला? हो, ठरूनच होतं का हाच घ्यायचं आहे, बाकी कोणताच पाहिला नाही? नाही बा, बाकी कोणताच नाही पाहिला, ठरूनच डायरेक्ट फिक्स होतं की हाच घ्यायचा 575. बरं, तर याची स्पेसिफिकेशन सांगा ना, म्हणजे 45 HP आहे, त्याचबरोबर ते वेगवेगळं काय होतं आता म्हणजे पहिले जे येत होते ना याच्यामध्ये वेगळं काय? सुरुवातीला पॉवर स्टेअरिंग नव्हती, याला पॉवर स्टेअरिंग आहे. पॉवर स्टेअरिंग मुळे लई फरक पडतो आणि प्लस ऑइल ब्रेक आहे. हा, त्यामुळे पण जो हा मधला स्पेस आहे हा पण डिस्टन्स जास्त आहे म्हणजे ड्राय वापरायला. हा डिस्टन्स सीट आणि याच्याबरोबर आणि पहिल्या 575 मध्ये ना सीट ऍडजस्टेबल नव्हतं पुढे पाठीमागे, याच्यामध्ये पुढे पाठीमागे पाय तसं आपण ऍडजस्ट करू शकतो. याला ऍडजस्टेबल त्यामुळे कम्फर्ट व्यवस्थित एकदम म्हणजे आपल्या. आणि सीटचं कम्फर्ट कसं आहे? सीट सस्पेन्शन एकदम भारी मस्त आहे. मस्त आहे ना. आणि हा एक महत्वाचा मुद्दा एक आहे, हे हा जो गिअर आहे ना, गिअर टाकायला गिअर हँडल मध्ये, त्यामुळे पण गिअर टाकायला काही प्रॉब्लेम नाही होत ना? काहीच अडचण नाही मध्ये असल्यामुळं पटकस हा जवळ आहे ना, आताच्या करायला भारी मध्ये असल्यामुळे चांगलं. उलट कडल असलं तर मग जरा प्रॉब्लेम येतो थोडा, कारण जर आपण एखाद ठिकाणी अडचणीत जर आलो तर पटकस गिअर चेंज करतात, एखादा स्टेअरिंग पकडून हा सेंट्रल लगेच गिअर वाढतो पटकस खाली. इंजिन मध्ये आतापर्यंत काय प्रॉब्लेम आला का या 2.5 वर्षात? आतापर्यंत सर्व्हिसिंग, दुसरं बाकी काहीच नाही. सर्व्हिसिंग केली फक्त एकदा? फक्त सर्व्हिसिंग. सर्व्हिसिंगला किती कॉस्ट येते? सर्व्हिसिंगला ऑइल आणि हे धरून 3500 आसपास. किती सर्व्हिसिंग झाले आतापर्यंत? आतापर्यंत 4 झालेले सर्व्हिसिंग. सर्व्हिसिंग सोडून अजून काही प्रॉब्लेम नाही आला काय? नाही, आता 1200 चाललंय पण 0 मेंटेनन्स आहे. 1200 चाललंय तरी ऍव्हरेज काय देतो मग? ऍव्हरेज हा लिटरला म्हणजे तासाला 3-3.5 लिटर आणि जर जास्त हार्ड जर असेल तर 4 लिटर. म्हणजे जशी कंपनी सांगते त्यानुसार आहे? त्यानुसार आहे. एवढं काय म्हणजे तपावत नाही काय वेगळी अशी? आणि ह्या हे नवीन मॉडेल मध्ये आलेले हे लुक हेडलाईट हे नवीन लुक आलेले, हे दोन हेडलाईट आणि ही जाळीचं, हे नवीन मॉडेल आलेलं ना आता? नवीन मॉडेल. पहिल्या मॉडेलला नव्हतं हे? पहिल्या मॉडेलला नव्हते. काय म्हणजे कुलिंगला काय फरक पडलाय का ट्रॅक्टरच्या? हो, कुलिंगला म्हणजे तसं ट्रॅक्टर याला याचं काय म्हणते कुलंट वगैरे एकदम रेट मस्त म्हणजे सिस्टम अशी भारी दिली की काय प्रॉब्लेमच नाही, तसा गरमच होत नाही. हे इंजिन वॉटर कुलिंग इंजिन आहे आणि जास्त म्हणजे कसं ओपनच इंजिन आहे, हवेने पण जास्त कुलिंग होतं आणि ऑलरेडी इंजिन वॉटर कुलिंग आहे. कुठनं घेतला होता ट्रॅक्टर? हा आम्ही खेडमधनं घेतला होता. त्यावेळेस काय होते प्राइस काय होती? 7,80,000 होती याची प्राइस त्यावेळेस. आता जरा थोडेफार 10-15-20,000 वाढले असते. आता 7 लाखाची होती ह्याची. याच्यावरती काय काय चालवले आता? रोटर, कल्टिवेटर आणि नांगर. टायर किती साईजचे मिळते त्याला? टायरचे हे 1328 टायर आहे पण ग्रीपसाठी मस्त आहे, म्हणजे जेवढे पाहिजे तेवढे बरोबर आहे, एकदम योग्य आहे. काय प्रॉब्लेम नाही टायर विषयी? टायरचा काहीच प्रॉब्लेम नाही. आणि एक महत्वाची गोष्ट आहे का, महिंद्रा MRF ची टायर देते, हे सगळ्यात म्हणजे भारी चांगली गोष्ट आहे ही सगळ्यात. आणि साईडने ही बॅचिंग मिळते सरपंचची आणि महिंद्रा 575 DI. आणि पूर्ण इंजिन इथं दिसते आणि त्याचबरोबर वरती म्हणजे लुक कसा आहे बाहेर एरियल लुक पूर्ण बसल्यावरती सीटवरती एकदम मस्त आहे. बाजूनी सगळे टायर दिसतात? हो, सगळं दिसतं, सगळ्या साईडने पूर्ण दिसतात, चालवायला काहीच अडचण नाही. आणि बॅटरी, याची बॅटरी कुठे आहे आता? बॅटरी त्या साईडने बाहेरच आहे. बाहेरच आहे ना बॅटरीचा? म्हणजे जरी काय प्रॉब्लेम आहे आपल्याला लगेच बाहेरच्या बाहेरच काढायचं, लगेच हे करू शकतो आपण, लगेच खोलता येईल काय? खोलता येईल बाहेरच्या बाहेर. म्हणजे इलेक्ट्रिकचं काय असेल समजा काय फॉल्ट झाला, प्रॉब्लेम असेल तर आपण लगेच बाहेरच्या बाहेरच 5 मिनिटात खोलून लगेच तयार करू शकतो. पॉवर स्टेअरिंगने किती फरक पडलाय? पॉवर स्टेअरिंगने भरपूर फरक पडला, म्हणजे काही चालवायला काय अडचणच नाही, किती पण वेळ चालू शकतो आपण ट्रॅक्टर, काय त्रास नाही, हात दुखत नाही, काय नाही, ते खूप महत्वाचं आहे. आणि बाजूनी ब्रेक पॅड दिलेले, सिंगल ब्रेक आहे, दोन्ही प्रत्येक टायरचे सेपरेट ब्रेक आहे. तिकडे क्लच आहे, तिकडे त्या साईडला क्लच आहे, इथं जवळ एक्सलेटर दिलेला आहे आणि हातात पण आहे. हा, वरती हातात पण आहे, हातात पण एक्सलेटर आहे. आणि हे हायड्रॉलिक आहे आणि मागच्या बाजूनी
हे नंतर बसवलं तुम्ही हा पाईप? हा पाईप आम्ही नंतर बसवलेला आहे, कारण मी हलतं असं जास्त. हलतं काय? ड्रॉबॅक आहे हा, कारण याच्यामध्ये हेच असं जास्त हे होत असं दोन्ही साईड. व्हायब्रेशन जास्त निघतात का? व्हायब्रेशन कमी आहे ज्यावेळेस आपण ट्रॅक्टर चालवतो असा खड्ड्या खड्ड्या इकडे इकडे जातो मग त्यावेळेस की बाबा हे जास्त आहे हे नाही. आणि हे फायबर आहे का मग? नाही, हे मेटलच आहे, पूर्ण लोखंडाचं आहे. मेटलच हे बाटली ठेवण्यासाठी पाण्याची. इथं हे स्टाफलिंग काढून आपण याच्यामध्ये लॉक करू शकतो. ज्यावेळेस आपल्याला ट्रॉली वगैरे जोडायची, हे काढून इथं जोडू शकतो. ट्रॉलीचं हे खालचा जो खोबळा आहे हा आपण सेपरेट जोडू शकतो. म्हणजे असं की बाबा रोटरचं काम करायचं काढून ठेवू शकतो. म्हणजे सगळं खोलण्या जोडण्यासाठी इथं एकदम व्यवस्थित जागा दिलेली. आफ्टर मार्केट तुम्ही काय बसवलं फक्त याच्यात? आफ्टर मार्केट फक्त आम्ही एवढं एक पाईप बसवलं, बाकी हा खालचा रोटरचा आहे. हा रोटर शॉफ्ट, हा रोटर बरोबर आलेला आहे. रोटर बरोबर सगळं ट्रॅक्टरचं, बाकी सगळं ट्रॅक्टर. ओव्हरऑल ट्रॅक्टर कसं वाटलं म्हणजे तुम्हाला? जर हाच घ्यायचा होता म्हणजे महिंद्राचाच सरपंचाच घ्यायचा होता 85 HP मध्ये, तुम्हाला कसं वाटलं? सॅटिस्फाईड तुम्ही या गोष्टी? हो सॅटिस्फाईड आहे, कारण एव्हरेज आणि धंदा करण्यासाठी एकदम मस्त ट्रॅक्टर आहे. धंदा करायचा असेल तर एकदम मस्त आहे, मस्त ट्रॅक्टर. आणि समजा एखादं आता डोंगराळ असेल भाग तर चालू शकतो? चालू शकतो आपण याचा, ॲज इट इज कुठं पण वापर करू शकतो. शेतीच्या धंद्यात किंवा आपल्याला डेव्हलपरसाठी वापरायचा आहे, तर ट्रॉलीसाठी पण, आणि बाकीचे मशीन पण चालतील ना याच्यावर? बाकीचे मळणी यंत्र पण चालू शकतं, काही प्रॉब्लेम नाही. मळणी यंत्र चालू शकतं, मोटर चालतो, नांगर चालतो, ट्रॉली सगळे अवजार चालते याला. नक्कीच मित्रांनो, तुम्हाला ह्या व्हिडिओमधून कळलं असेल सरपंचा हा रिव्ह्यू होता या सरांचा, तर ते सॅटिस्फाईड आहेत. तर अशाच प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला ह्या चॅनलवरती पाहायला मिळतील.